मंडळी रंगमाजा वेगळा ही मालिका बघणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक वाईट बातमी आहे. ती म्हणजे यात कार्तिकीची भूमिका साकारणारी बाल कलाकार साईशा भोईर हिने नुकतच ही मालिका सोडली आहे. म्हणजेच आता येथून पुढे कार्तिकीच्या भूमिकेत साईशा नाही तर इतर दुसरी बाल कलाकार दिसणार आहे. नुकतंच साईशाच्या आई वडिलांनी साईशा सोबत इन्स्टा लाईव्ह करत ही माहिती प्रेक्षकांना दिली. ही बातमी ऐकून अनेक प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली, कारण साईशा ही अनेक प्रेक्षकांची आवडती बाल कलाकार आहे आणि कार्तिकीच्या भूमिकेत साईशाला खूप पसंती मिळाली. पण मंडळी, साईशाचे वर्तमान आणि भविष्याचा विचार करून तिच्या आई वडिलांनी हा निर्णय घेतलाय. साईशाच्या आई वडिलांनी म्हटलंय की साईशाला मालिकेपेक्षा शाळेत जायला खूप आवडतं आणि आता शाळा सुरू झाल्याय. तसेच आम्ही राहतो कल्याणला आणि मालिकेचे शूटिंग सुरू आहेत मालाडला, त्यामुळे दररोज 2 तास जायला आणि यायला लागतात. तसेच साईशाच्या तब्येतीचा विचार करत हा निर्णय घेतलाय. यानंतर साईशा म्हणाली की तिला खूप कंटाळा आला होता, म्हणजेच रंगमाजा वेगळा या मालिकेसाठी शूटिंग करायचा तिला खूप कंटाळा आला होता असं साईशा म्हणाली. याबरोबरच साईशाच्या आई वडिलांनी अशी माहिती दिली की साईशा आता चित्रपटात सुद्धा झळकणार आहेत, कारण मालिकेपेक्षा चित्रपटात काम करणं सोपं आहेत. मालिकेत दररोज आणि जेव्हा बोलवलं जाईल तेव्हा शूटिंगसाठी हजर राहावं लागतं, तसं चित्रपटात नाहीये. चित्रपटाचे शूटिंग कमी कालावधीसाठी असल्याने त्याचा साईशाला जास्त त्रास होणार नाही, म्हणून साईशा आता इथून पुढे चित्रपटात झळकणार आहेत. तसंच वेगवेगळ्या ऍड्स आणि इंस्टाग्रामवर सुद्धा साईशा ही ऍक्टिव्ह असेल. ती इन्स्टा रील्स आणि युट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहील आणि तिला शाळेत जायला खूप आवडतं, म्हणून तिचं हे बालपण आम्हाला तिच्यापासून हिरावून घ्यायचं नाहीये असंही साईशाच्या आई वडिलांनी म्हटलंय. एकंदरीतच प्रेक्षकांची लाडकी बाल कलाकार साईशा ही आता कार्तिकीच्या भूमिकेत दिसणार नाहीये. तर मंडळी, यावर तुमची प्रतिक्रिया काय? तुम्ही कार्तिकीच्या भूमिकेत साईशाला मिस करणार का? ते या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगा.